गणित शिकताना जोडाक्षर अवघड वाटतात म्हणून अभ्यास मंडळानं नवा फंडा तयार केलाय आता एकवीस ते शंभर या ऐंशी संख्यांमध्ये वाचन करताना वेगळी पद्धत आणली आहे म्हणजे सत्तेचाळीस ऐवजी चाळीस सात किंवा ब्याऐंशी ऐवजी ऐंशी दोन असं वाचन करावं वा, असं या नव्या पद्धतीमध्ये म्हटलंय त्यामुळं नवा वाद निर्माण झालाय जोडाक्षर काढून टाकण्यासाठी ही पद्धत योग्य असल्याचं बालभारतीच्या गणित विषय तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षा डॉक्टर मंगला नारळीकर यांचं म्हणणं आहे पण वेळी हा हास्यास्पद निर्णय असल्याचंही पालक आणि शिक्षकांकडून सांगितलं जात आहे नव्या सिद्धांताच्या नावाखाली काहीही बदल थोपवण्याचाच हा प्रयत्न आहे बाल भारतीच्या इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकामध्ये आता संख्यावाचन नव्या पद्धतीनं सुचवलं आहे त्यानुसार एकवीस ते शंभर या आकड्यांचं वाचन करताना अमूलाग्र बदल झाला आहे एकवीस म्हणण्याऐवजी वी वीस एक असं म्हणावं पंचेचाळीस म्हणण्याऐवजी चाळीस पाच म्हणावं सदुसष्ट म्हणण्याऐवजी साठ सात म्हणावं आणि अठ्ठ्याण्णव म्हणण्याऐवजी नव्वद आठ म्हणावं अशी संख्या वाचनाची नवी पद्धत आली आहे याचं कारण काय तर म्हणे लहान मुलांना जोडाक्षरं म्हणायला त्रास होतो त्यामुळं बालभारतीनं इयत्ता दुसरीच्या पुस्तकात हा नवा बदल केलाय पण हा बदल हास्यास्पद म्हणावा लागेल कारण गेल्या अनेक पिढ्या एक ते शंभरच्या संख्या उत्तम रीतीनं शिकल्या बालभारतीच्या म्हणण्यानुसार सोपी शब्दरचना म्हणून हा बदल केलाय पण सोपं स्वीकारताना आपण मराठी भाषेतील शब्दभंडार नाकारतोय शब्दांचं वैविध्य समजून घेत नाही आहोत याकडे मात्र दुर्लक्ष होते चाळीस तीन म्हणजे त्रेचाळीस असा आता सांगायची वेळ येणार आहे खरं तर चाळीस तीन म्हणजे जुन्या विचारानुसार चारशे तीनही होऊ शकतात पण आता त्रेचाळीस सदुसष्ट पंच्याऐंशी असे शब्द अवघड वाटू लागलेत आणि म्हणून हा हास्यास्पद आणि अतिढोबळ बदल केलाय शैक्षणिक वर्तुळात या बदलाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया असल्या तरी हा बदल करून बालभारतीच्या अभ्यास मंडळाला नेमकं काय का साध्य करायचे हेच कळत नाही आहे की मेंदूला अधिकाधिक पुरवा अधिकाधिक सोप्याकडून अवघडाकडे न्या म्हणजे मेंदूचा अधिकाधिक विकास होईल आणि आपण जे आपल्या पद्धती होतो त्या जास्तीत जास्त सोप्या करण्याकडे कल करून आपण हा बुद्धीचा विकासही थांबवतोय का याचाही विचार आपल्याला करायला लागणार आहे आणि व्यवहार आणि हे नवीन वाचन पद्धती याची सांगड बालभरती पुन्हा पुढं कशी घालणार आहे हाही एक मोठा प्रश्न येणार आहे कारण आधी पाया जर पक्का असेल तरच पुढचा कळस हा पक्का होत जातो आणि नाहीतर ह्या अशा अंकवाचन वाचन पद्धतीनं त्यांना पुढचे जर अंकच वाचता आले नाहीत तर गणित त्यांना सोपं कसं जाईल हा एक मोठा प्रश्न यातून उभा राहणार आहे खर तर पन्नास वर्षापूर्वी पावकी दिडकी अशी गणिती भाषा होती काळानुसार गणितात बदल होत गेले हे मान्य पण म्हणून सोपं करायच्या नावाखाली मुलांच्या आकलन शक्तीला आणि बुद्धीला कमी लेखायचंही कारण नाही किंबहुना संख्या वाचन पाढे यातून लहान मुलांची उच्चारण क्षमता अधिक विकसित होते शिवाय वीस दोन चाळीस पाच साठ नऊ असं म्हणताना दोन शब्दांसाठी एक शब्द म्हणजे बावीस पंचेचाळीस एकोणसत्तर अशी रचना आपण नाकारत आहोत त्यातून भाषेची संधी भाषेचं सौंदर्य आणि शब्दविविधता याबद्दल आपणच करंटे ठरत आहोत शिक्षण क्षेत्रातील कोणताही नवा बदल हा मुलांच्या बुद्धीला चालना देणारा असावा अशी अपेक्षा आहे पण सोपं करायच्या नादात आपण आपल्या मुलांना अधिक दुबळं करतोय का मर्यादित ठेवतोय का याचा विचार केला पाहिजे